सोलापुरातील बोरामणी इथल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी सुधारित प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता मिळाली आहे। ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसंच आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे। बोरामणी विमानतळासाठी अतिरिक्त 29.94 हेक्टर आर खासगी जमीन संपादनासह एकूण सुमारे 580 हेक्टर जमीन संपादनास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। तसंच अतिरिक्त 29.94 हेक्टर आर खासगी जमीन संपादनापोटी होणाऱ्या 46.29 कोटी रुपये अतिरिक्त खर्चासह एकूण 122.79 कोटी रुपये खर्चास सुधारित वित्तीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे। याबाबत अतिरिक्त भूसंपादनासाठी आवश्यक रकमेपैकी 40 कोटी रुपये निधी सन 2020-2021 या आर्थिक वर्षात वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक आयोजित केली होती। यानुसार 29 ऑक्टोबर 2020 रोजी बोरामणी विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी सुधारित प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।